नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांसाठीचा महत्वाचा मेसेज आपला रोजचा नेहमीचा इट इज प्रॅक्टिकली दिस इझी टू स्टॉप द व्हायरस फ्रॉम स्प्रेडिंग कोविड नाईन्टीनला आपल्याला थांबवायचं त्याच्याकरता सोशल डिस्टन्स मेंटेन करा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला या व्हिडिओ चिल्ली सगळी पी डी एफ मिळेल तर ती तिथून तुम तुम्ही डाउनलोड करू शकता चोवीस तासामध्ये आपल्याकडं आता चो चारशे नवीन रुग्ण आलेले आहे कोविड नाईन्टीनचे आणि देशभरात उपाययोजना आपल्याला अजून कठोर कराव्या लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेला आहे त्याच्यानंतर आता सकाळी नऊ वाजता ते देशाला संबोधित करणार आहे आणि त्यावेळेस पुढचे काय उपाययोजना असतील किंवा आपल्याला काय करायचं आहे त्याच्या संबंधीच्या गाईडलाईन्स पण समोर येतील कारण लॉकडाऊन एकवीस दिवसांचं संपल्यानंतर पुढं काय हा एक प्रश्न आहे एकंदरच जी परिस्थिती आपल्यासमोर आहे तर त्याच्यानुसार एकवीस दिवसाचा लॉकडाऊन काढल्यानंतर अजून बिकट होऊ शकते परिस्थिती कारण लॉकडाऊन असताना सुद्धा आपण बघतोय की इकडं तिकडं गर्दी भरीच आहे आणि जर हे लॉकडाऊन काढलं तर कम्युनिटी स्प्रेड किती जोरात होऊ शकतो हे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही कारण गेल्या पाच दिवसांमध्ये आपल्या ज्या केसेस होत्या कोविड नाईन्टीनच्या भारतातल्या त्या डबल झालेल्या आहेत तेही आपण बघूयात राज्यांना लवकरच टप्प्याटप्प्याने मदतसुद्धा दिली जाणार आहे तर पंतप्रधानांनी सांगितलं की पंधरा एप्रिलनंतरसुद्धा आपल्याला अधिक दक्षता पाहिजे तर बघूयात आता काय आहे तर नऊ वाजता आपल्याला ते कळेल आणि तिच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी असतील त्या आपण घेऊयात दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे कोविड नाईन्टीन संबंधीची की प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजना ही आपण बघितली होती पण तिच्यामध्ये एक अट टाकण्यात आलेली आहे ती अट कुठली आहे की जवळपास धारक जे असतात गरीब लोकांसाठीची जी काय आपली योजना आहे की गरीब कुटुंबाला पाच किलो धान्य पुढील तीन महिन्यांसाठी मोफत देण्यासंबंधी या आईच्यामध्ये गरीब कल्याण योजनेमध्ये प्रावधान केलेलं होतं परंतु जुनी जी योजना आहे तिच्यामध्ये तुम्ही विकतचं धान्य घेतल्यानंतरच तुम्हाला हे मोफतचं पाच किलो धान्य मिळेल अशी ही अट आहे आणि त्याच्यामुळे हे चर्चेमध्ये आलेलं आहे तर ते एक लक्षात घ्यायचं हां आता हा काही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की करोना युद्धातले अनामवीर तर बऱ्याचदा असं होतं की एखादं काम चालू आहे तर तिच्यामध्ये बरेचसे लोक हे हातभार लावत असतात परंतु काही लोक हे म्हणजे दुर्लक्षित राहून जातात किंवा त्यांचं जे काम आहे ते प्रकाश झोतात येत नाही आणि तसाच फार्मसिस्टबद्दल आत्ताच्या याच्यामधला एक खूप महत्त्वाचा इश्यू ह्याच्यामध्ये डिस्कस केला गेलेला आहे की आज डॉक्टर्स आणि हॉस्पिटल स्टाफ पोलीस हे सगळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे परंतु फार्मसिस्ट जो आहे की जो पहिला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो लोकांसाठीचा एक आम आदमीचा विचार जर केला तुम्ही तर सर्दी डोकं दुखतं आहे तर ते लगेच मेडिकलवर जाऊन काहीतरी घेतील तर फार्मसिस्ट हे ह्याच्यापासून अनाम राहिलेले आहेत त्यांच्याकडं लक्ष नाही आहे असा एक अर्थाचा हे लेख आहे आणि त्याची सुरुवात पण खूप छान केलेली आहे यांनी की एक जर्मनीतली दंतकथा सांगितलेली आहे की पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली होती तसं सगळ्या फुलांना नावं दिली जात होती आणि तेव्हा तिथं एक छोटंसं झाड होतं तर निळ्या फुलांचं झाड आणि ते वाट बघत होतं की देव मला नाव कधी देणार पण देवाने त्याच्याकडे म्हणजे तो दुर्लक्ष झालं त्याच्याकडे तर ते, ते लगेच लगे म्हटलं की मला विसरू नका फॉरगेट मी नॉट तर देव म्हटला ठीक आहे आता तुझं नाव हेच राहील फॉरगेट मी नॉट म्हणजे ही दंतकथा आणि तिच्यामधून त्यांनी या सगळ्याला खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे की फार्मसिस्ट कशा का पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे दुसरी महत्त्वाची याच्यामध्ये हे आहे की हायड्रोक्सी क्लोरोक्विन हॅड्रोक्सी क्लोरोक्विन हे वापरलं पाहिजे जी लोक करोनाशी संबंधित ट्रीटमेंट असेल किंवा ती सेवा आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनीही ते घेतलं पाहिजे वगैरे ट्रम्प यांनी डिक्लेअर केलं आणि मोठ्या हिच्यात लोक तुटून पडलेत दू मेडिकलवरून फॉर हायड्रोक्झिक्लोरोक्विन घेण्यामध्ये तर यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की सांग फार्मासिस्टकडे तुम्ही त्या संबंधीचा आग्रह धरू नका हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याचं औषध आहे तर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन घेऊनच तुम्ही हे औषध घ्या हे काही खूप नवीन नाही आहे हे रेग्युलर औषध आहे ते मलेरिया संधिवाद ऑटोयुम्युन प्रकारातल्या आजारांसाठी प्राप्त आहे तर हा एक इश्यू आहे आप की आपल्याकडे तेही झालं की याच्यावर तुटून पडलं आणि याचा तुटवडा आला होता हायड्रोक्झी क्लोरोक्विन याच्यावर प्रश्न आगामी याच्यामध्ये येऊ शकतो जगभरातल्या करोना बाधितांची संख्या आता दहा लाखांच्या जवळ गेलेली आहे एकंदरच सत्तेचाळीस हजार बळी सुद्धा गेलेले आहेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये अनेकांचे रोजगार धोक्यात आलेले आहेत येत्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे जॉबसुद्धा आय टीमधून सुद्धा जाऊ शकतात कारण कंपन्यांना ज्या वेळेस असं सांगितलं गेलं आहे केंद्र सरकारद्वारे की तुम्ही काम जरी नसलं तरी लोकांचे पगार करा तर कंपन्यांनी स सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे जर आमचं प्रोडक्शनच नाही आमच्याकडे उत्पादनच नाही तर आम्ही पगार कुठून करणार तर जगभरातल्या करोनाबाधितांची संख्या आता दहा लाखांजवळ जाते आणि हे डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते अजूनही लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे तर आता आपण हा जो एकंदरच जगाचा सिनॅरिओ आहे त्याच्यातून स्पेनची अवस्था अजून वाईट आहे आता हे एक्झॅक्ट आकडा एक एक आहे बघा हा कोविड नाईन्टीन नऊ लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकवीस लोकं आजच्या डेटमध्ये इन्फेक्टेड आहेत आणि तिच्यातले जवळपास ॲटलिस्ट पाच लाख म्हणजे फिफ्टी पर्सेंट हे युरोपमध्ये आहेत आणि जवळपास पन्नास हजार लोकांचा जीव गेलेला आहे आतापर्यंत तर ह्या सगळ्या सिनारीओमध्ये स्पेनची अवस्था दिवसेंदिवस वाईट होते आहे स्पेननी रेकॉर्ड नऊशे पन्नास डेथ झालेल्या आहेत लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये स्पेनमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे स्पेनची मी तुम्हाला स्पेनचा मॅपसुद्धा दाखवला होता तुमचं काम आहे की ज्या ज्या देशांचे रेफरन्सेस येत आहेत त्यांचे मॅप नीट बघा तो देश कुठं आहे काय तर ते एक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आणि स्पॅनिश फ्ल्यू हे पण आपण बघितलं होतं त्याच्यामुळे स्पेन स्पॅनिश फ्ल्यू आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत दुसरं एक हिंदूला खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे की मेकिंग द प्रायव्हेट सेक्टर केअर फॉर पब्लिक हेल्थ आजच्या डेटमध्ये आपली जी यंत्रणा आहे ती नक्कीच पुरेशी नाही आहे सरकारी यंत्रणा आणि याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला खाजगी यंत्रणांचा हातभार लागणं फार गरजेचं आहे आता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या तुम्हाला रु प्रवृत्ती दिसून येतील काही जे मोठे हॉस्पिटल्स आहेत ते डायरेक्टली करोना रुग्णांसाठी ट्रीटमेंट देत आहेत तिच्यातले काही हॉस्पिटल ती माहिती लपवत सुद्धा आहेत काही प्रायव्हेट डॉक्टर्सनी स्वतःचे क्लिनिक बंद केलेले आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये सरकारनी सरळ सरळ त्यांना आदेश देणं अपेक्षित आहे की आता तुम्ही गव्हर्मेंटच्या गाईडलाईन्सनी काम करणं गरजेचं आहे तर इंडिया नीड्स अ नॅशनल पॉलिसी प्रोव्हाइडिंग फ्री टेस्टिंग अँड ट्रीटमेंट ऑफ कोविड नाईन्टीन पेशंट इन अ प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये फ्री टेस्ट झाली पाहिजे कोविड नाईन्टीनची आणि फ्री ट्रीटमेंटसुद्धा झाली पाहिजे अशी राष्ट्रीय स्तरावरची पॉलिसी आपल्याकडे असणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत स्पेनचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे स्पॅनिश गव्हर्नमेंटनी सरळ क्लिअर केलेलं आहे की सगळे प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टरमधल्या ऑफिसेस हॉस्पिटल हे पब्लिक कंट्रोलमध्ये राहतील ब्रिटननीसुद्धा त्या पद्धतीने पावलं उचललेली आहेत आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये चांगल्या पद्धतीने कशी ट्रीटमेंट कोविड नाईन्टीनसाठी मिळेल ते केलेलं आहे भारताच्या बाबतीमध्ये सुद्धा हे करणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत प्रायव्हेट हॉस्पिटलनी भारता भारत सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीतून खूप सबसिडी घेतलेली आहे आणि आता ते रिपेमेंट करायची त्यांची वेळ आहे असं एकच्यात सिम्पल गणित आहे तर हे खूप प्रॉपर आणि खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे त्याच्यानंतर भारतामध्ये केसेस खूप कमी का आहेत असं पण एक काल आर्टिकल मी वाचलो होतं आणि फक्त तिच्यामध्ये एक गोष्ट आहे की येत्या काळात हे चित्र बदलू शकतं पण आपण गॅरंटीनी म्हणू शकत नाही की भारतात केसेस कमीच आहेत त्या कमीच राहतील परंतु हिच्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं बी सी जी वॅक्सिन जे आज पेपरला आहे बी सी जी व्हॅक्सिन ज्या ज्या देशांमध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामचा भाग आहे म्हणजे लहानपणी आपल्याला व्हॅक्सिन दिलं जातं बघा बी सी जीचं तर ते व्हॅक्सिन जिथं ज्यां ज्या ज्या देशांमध्ये दिलं गेलेलं आहे तर त्या लोकांमध्ये ऑटोयम्युनिटी आहे करो कोविड संबंधी असं एक मत समोर आलेलं आहे आणि जो स्टॅटिस्टिक्स आहे की किती लोकांना संसर्ग झाला डेथ कितींची झाली तर तिच्यामध्ये असं दिसून येतं आहे की जिथं बी सी जी व्हॅक्सिन दिलं जातं आहे त्या देशांमध्ये हा आकडा खूप कमी आहे तरीसुद्धा याच्यावर अजून अभ्यास सुरू आहे ये तर येत्या काळात आपण बघूयात दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या कोविड नाईन्टीनच्या याच्यामध्ये तुम्हाला युरोपियन कंट्रीज मोठ्या प्रमाणावर दिसतात परंतु आफ्रिकन कंट्रीज असतील है ना भारतासारखा देश आहे म्हणजे अविकसित विकसनशील असे जे देश आहेत त्या देशांमध्ये तुम्हाला कोविड नाईन्टीनच्या केसेस खूप मोठ्या प्रमाणावर दिसत नाही याचं रिझन असं आहे की एकतर इम्युनिटी चांगली असते प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याची सवय झालेली एक कम्युनिटी इथं राहत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट एक टेम्परेचरचा पण इश्यू विचारत येतो आहे हे ये प्रूव्ह कुठंही झालेलं नाही आहे पण आता काय होतं ना की वेगवेगळ्या थेरीज बनतात की इथं पेशंट इतके इतके कमी आहेत तर मग त्याचा हे आहे पण भारताच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण दहा लाखांमागे फक्त पाचशे टेस्ट करत होतो परंतु आता केंद्र सरकारने रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जवळपास दिवसाला पाच हजार टेस्ट आपण करू शकतो तर ते बघूयात आता काय होतं आणि किती आकडे आपल्या समोर येतात याच्यामधून एक महत्त्वाचं आहे की जी आशियातली सगळ्यात मोठी झोप झोपडपट्टी आहे धारावी जी आहे धारावीत पण एका छप्पन वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याचं दुकान आहे कपड्याचं आणि ह्या व्यक्तीचा जे काही तबलिगी मर्गज होतं तिच्यातले लोक त्याच्या एका घरामध्ये राहिली होती आणि धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये जर करोना गेला आहे तर येत्या काळामध्ये काय होऊ शकतं हे आपण इमेजिन करू शकत नाही हो फॉर द बेस्ट त्याच्यानंतर सिनियर सिटिझनसाठी हेल्थ मिनिस्ट्रीने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि या सर्व सिनियर सिटिझनसाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत कारण कोविड नाईन्टीनचा संसर्ग सिनियर सिटिझन्सला होणं होऊ शकतो आणि त्याच्याकरता सिनियर सिटीजन म्हणजे जवळपास पन्नास वर्षाच्या वरच्या प्रत्येक व्यक्तीने हे पाळणं फार गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी घरी राहिलं पाहिजे खूप हायर रिस्क आहे त्यांच्या याच्यासाठी आणि घरी राहून कुठल्याही मिटिंग व्हिजिटर्स घरी येणाऱ्या लोकांना भेटणं टाळलं पाहिजे डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे हात आणि चेहरा वारंवार त्यांनी साबणाने आणि पाण्याने धुतला पाहिजे जर तुमच्याकडं स स्निजिंग तुम्ही शिंकताय तर तुम्ही एल्बोमध्ये शिंका वगैरे वगैरे आणि तो व्हिडिओ पण मी एकदा पोस्ट केला होता त्याच्यानंतर जर कुठल्या सर्जरी करायचा प्लॅन असेल हॉस्पिटल चालू आहे तर त्या केसमध्ये असं होऊ शकतं की कॅट्रॅक्सची सर्जरी केली नी रिप्लेसमेंट हॅ ना तर अशा सर्जरीज कुठल्याही करू नका म्हणजे एकच आहे की घरी बसायचं आपलं ओके आता रामायण महाभारत चालू आहे वाटलंच तेवढा तो शक्तिमान बघा सेफ फॉरेस्ट सेफ पीपल हे पण खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे हे जे सगळे डिसिजेस आपल्यासमोर उभे ठाकलेले आहेत की म्हणजे वेळोवेळी सार्स ओ वी टू म्हणजे आपला कोविड नाईन्टीन करोना इबोला असेल एच आय व्ही असेल सिवियर ऑक्युट रेस्पायरेटरी डिस सिंड्रोम सार्स असेल मर्स असेल बर्ड फ्लू असेल स्वाईन फ्लू असेल हे सगळं आलं कुठून हे पॅन्डेमिक डिसिजेस जे आहेत हे कुठून आलेत तर याचा जो रेफरन्स मिळतो आपल्याला की तो सरळ सरळ फॉरेस्टशी रिलेटेड आहे ॲनिमल्सशी रिलेटेड आहे म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट सेंट्स वाईल्ड ॲनिमल्स अँड डेडली वायरस दे कॅरी क्लोजर टू द ह्युमन तुम्ही जर फॉरेस्टचं डिस्ट्रक्शन केलं तुम्ही जंगलं नष्ट केली तर त्या जंगलातले प्राणी तुमच्याजवळ येतील आणि मानवापर्यंत त्यांच्यातले जे काही डेडली वायरस आहेत ते सोडतील आणि हा फार महत्त्वाचा इशू आहे आज ओआनमध्ये पण आहे चायनामधले जे वेट मार्केट्स आहेत तिथं काय काय विकलं जातं आहे ते तुम्ही जर बघितलं तर म्हणजे आपल्याला ते सहनसुद्धा होत नाही ते कितीतरी सोशल मीडियावर व्हिडिओज आहेत की काय काय विकलं जातं काय काय खाल्लं जातं तर याच्यामध्ये फार महत्त्वाचा तोच कन्सर्न आहे की मानवानी निसर्गाला कसल्याही पद्धतीने हानी पोचवता कामा नये जर फॉरेस्ट सेफ राहिलेत तर माणूस सेफ राहील हे हिंदूमधलं आर्टिकल आहे क्वारंटाईनवर पण आर्टिकल आहे ते मी सगळ्या पी डी एफ पोस्ट केलेलं आहे त्या नक्की वाचा हे फार गरजेचं आहे आपल्याकरता व्हायरस केसेस डबल इन इंडिया इन अ फाईव्ह डेज पाच दिवसातच व्हायरसच्या केसेस के डबल झालेल्या आहे भारतामध्ये कोविड नाईन्टीन केसेस तर हे भारतासाठी थोडा अलार्मिंग साईन आहे आपल्याकरता पण बघूयात त्या काळामध्ये त्याच्यानंतर ए रामचंद्रन यांचं निधन झालेलं आहे ए रामचंद्रन ही व्यक्ती जी आहे तर मत्स्यशास्त्राचा अभ्यास करणारे फार बोटावर मोजणारे लोक भारतात आहेत आणि मस्त शास्त्राचा अभ्यास करणारे हे या रामचंद्रन यांचं निधन झालेलं आहे आणि या दृश अनुषंगाने एक खूप महत्वाची व्यक्ती भारताने गमवलेली हो आहे ए रामचंद्रन हे फक्त काही भारतापुरते मर्यादित नव्हते हो ते केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजचे कुलगुरू होते म्हणजे केरळ युनिव्हर्सिटीचे ते फिशरीज अँड ओशन स्टडीजचे कुलगुरू होते परंतु म्हणजे आता त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारताच्या पलीकडे त्यांची ओळख आहे तर ते ओमानच्या सुलतानांचे मत्स्य सल्लागार होते त्याच्यानंतर मत्स्य विज्ञानांच्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या मंडळांवर ते राष्ट्या, राष्ट्या, सदस्य होते त्याच्यानंतर रामचंद्रन यांच्या वडील जे आहेत ते, ते स्थानिक काँग्रेस नेते होते कोचीनचे महापौर होते पण रामचंद्र हे राजकारणापासून चार फूट लांब होते नेहमीसाठी त्याच्यानंतर यांच्यामध्ये नॅशन इंटरनॅशनल ब्ल्यू इकॉनॉमी काँग्रेस ही नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा झाली होती दूध जसं हरित क्रांती आहे दुग्ध उत्पादनातली धवल क्रांती आहे तशी नीलक्रांतीकडं नेणारी जी व्यक्ती आहे भारताला तिच्यामध्ये यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे ब्ल्यू इकॉनॉमी बऱ्याचदा विचारलं जातं बा आणि ब्ल्यू इकॉनॉमी आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे दोन हजार बावीसपर्यंत यात ब्ल्यू इकॉनॉमीचा खूप मोठा रोल असणार आहे तर तेही लक्षात ठेवा जम्मू काश्मीरमध्ये एक नवीन प्रश्न डोकं काढतो आहे आणि त्याच्याकडं तिथले जे आता जम्मू काश्मीर अपनी पार्टी ही नवीन एक पार्टी आलेली आहे अल्ताफ बुखारी यांनी लक्ष वेधलेलं आहे कारण तीनशे सत्तर आणि पस्तीस अ हे दोन्ही काढून टाकल्यानंतर पस्तीस अनुसार नुसार काय होतं ना की तिथं नागरिकत्व दिलं जायचं आणि फक्त तिथल्याच जन्मलेल्या त्या लोकांसाठी ते होतं परंतु आता जम्मू काश्मीरमध्ये पंधरा वर्ष वास्तव्य असलेल्यांना आणि दहा वर्ष राहणाऱ्यांना सरकारी सरकारी कर्मचारी जे आहेत की जे तिथं दहा वर्षापासून आहेत किंवा पंधरा वर्ष वास्तव्य आहेत त्यांच्या आपत्त्यांना आता सात वर्षे राहून दहावी बारावीची परीक्षा जर दिली असेल तर अधिवासाचा दाखला मिळू शकतो म्हणजे यांच्या मुलांना जे पंधरा वर्ष वास्तव्याला आहेत किंवा दहा वर्षापासून सरकारी नोकरी करतायत तिथं त्यांची मुलं जम्मू काश्मीरमधल्या जॉब्सवर क्लेम करू शकतात कारण त्यांना अधिवास दाखला मिळणार आहे आणि याच्यामधून आता कोर्टाचा पायरी यांनी चढलेलं आहे ते जम्मू काश्मीर आपली पार्टी अल्ताफ बुखारी आता ह्या सगळ्या कोविड नाईन्टीन आणि हे सगळं असताना पण सरकारने असं केलं केंद्र सरकारने म्हणून यांचं म्हणणं आहे तर बघूया ते त्या काळामध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था तर ही राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था जी आहे गोव्यामध्ये आहे एन आय ओ मुख्यालय गोवा याची जी स्थापना झाली होती ती नाईन्टीन सिक्स्टी सिक्स एकोणीसशे शेहेचाळीस एक, एक जानेवारीला ही स्थापना झाली होती एन आय ओची आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याचा उद्देश जो आहे की एकंदरच समुद्र जे आहे समुद्रात समुद्राचं जे काही स्वास्थ्य आहे ते टिकलं पाहिजे आणि त्याच्याकरता रासायनिक कारखाने प्रदूषित पाणी प्लास्टिकचा कचरा वगैरे या सगळ्या गोष्टींचा काय इम्पॅक्ट वगैरे होतो त्याचं संशोधन करायचं एन आय ओच्या गोव्या मुख्यालयामध्ये दोन अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत तिच्यात आर व्ही सिंधू संकल्प आणि आर व्ही सिंधू साधना अशा दोन समुद्रशास्त्रीय निरीक्षण सुसज्ज जहाजं आहेत ती या जहाजांमधून ते सगळं चालतं तर आर व्ही सिंधू संकल्प आर व्ही सिंधू साधना म्हणजे आर व्ही सिंधू कॉमन आहे संकल्प आणि साधना या दोन लक्षात ठेवा तर एन आय ओ गोवा डॅनियलपरचं अपहरण आणि खून प्रकरणातला प्रमुख दोषी जो होतो त्याची मृत्यूदंडाची शिक्षा पाकिस्तानमधल्या न्यायालयाने कमी केलेली आहे ॲक्च्युली डॅनियल पर्थचं जे प्रकरण आहे ते दोन हजार दोन आहे तुम्ही गुगल सर्च करू शकता ॲक्च्युली हा डॅनियल पर्ल जो होता दी वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार होता हा आणि अमेरिकेतला आणि हा पाकिस्तानमध्ये गेला होता की आय एस आय आणि अल कायदा यांच्यातले संबंध शोधण्यासाठी हो तुम्ही आज बऱ्याचशा वेब सिरीज आपल्यासमोर आहेत त्या वेब सिरीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर टेररिस्ट संघटना आणि आय एस आय यांच्यामध्ये बरेचसे आपल्याला निकटतम संबंध दिसून येतात आणि मोस्ट प्रॉब्ली बरेच सुद्धा आलेले आहे की आय एस आय हे ह्या वेगवेगळ्या कायद्यासारख्या संघटनांना बरोबर घेऊनच कारवाया करत असतं तर या दोघांमधला संबंध अभ्यासण्यासाठी डॅनियल पण हा पाकिस्तानात गेला होता आणि त्याचं अपहरण करून त्याची हत्या केली गेली होती त्याचा व्हिडिओ आला होता म्हणजे सरळ त्याचं मान ही धडापासून वेगळी केली होती तसाच तसा, तसा व्हिडिओ हे झाला होता त्याच्यानंतर हिच्या हिच्यामध्ये मग जी व्यक्ती अपराधी होती त्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता सात वर्षावरती शिक्षा करण्यात आलेली आहे आणि हा जो शेख आहे त्याचं जे नाव आहे जैश ए मोहम्मदचा जैश ए मोहम्मदचे दोन हे आहेत बघा मसूद अझहर आणि मुश्ताक अझहर झरगर हे दोन लोक आपल्याला यांच्याबरोबरच ह्या व्यक्तीला पण आपण सोडलो होतो भारताने ओमर सहित शेख असं याचं नाव आहे डॅनियल परची हत्या करणारा हा ओमर सईद शेख आहे ओमर सईद शेख ओमर सईद शेख याच्याबरोबर मसुद मसूद अझर आणि तिसरं कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे मुश्ताक अहमद झरगर तर हे जे तीन लोक आहेत ओमर सईद शेख मसूद अझहर आणि मुश्ताक अहमद झरगर यांना आठशे चौदा विमान जे होतं भारताचं इंडियन एअरलाईनचं ज्याचं आय सी आठशे चौदा विमानाचं अपहरण केलं गेलं होतं आणि त्याच्याबदल्यात आपण तीन लोकांची सुटका केली होती हे ती तीन लोक आहेत तिच्यातल्या ओमर सईद शेखने तीन वर्षानंतर म्हणजे एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये भारताने या तिघांची सुटका केली होती तिच्यातल्या ओमर सईद शेखनी नंतर दोन हजार दोनमध्ये डॅनियल परला मारलेलं आहे ते अठरा वर्षापासून तो जेलमध्ये आहे त्याची आता शिक्षा सात वर्षावर केलेली आहे मसूद अजहरच्या बाबतीत आपण बरंच हे केलेलं आहे इयरबुकमध्ये ये। आपण रिव्हिजन सुरू केलेलं आहे तिच्यात पण मजूर अजहरचे रेफरन्सेस आहेत मुश्कात अहमद झरगर हाही एक होता हिमचित्ता खालीलपैकी कोणत्या गटात येतो वर्नेबल अंदमान निकोबार दहा चॅनल टेन डिग्री कॅटलोनिया स्पेन महाराष्ट्रात प्लेगची साथ अठराशे शहाण्णव सिंडिकेट बँकेचं विलनीकरण कॅनरा बँक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे लोकमान्य टिळकांचे रेफरन्सेस खूप चांगले करा आपल्याला फार गरजेचं आहे हे येत्या काळात विचारलं जाऊ शकतं साथीच्या रोगात सर्वाधिक लोक मृत्युमुखी कुठल्या याच्यात पडले होते कुठली साथ होती स्पॅनिश फ्ल्यू आशि एशियन फ्ल्यू हाँगकाँग फ्ल्यू स्वाईन फ्ल्यू आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक कोटीची मदत कोण देणार आहे केंद्र सरकार महाराष्ट्र राज्य दिल्ली गुजरात जर त्यांचा मृत्यू झाला या सगळ्या करोनाच्या साथीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी चॅलेंजला अनुमती देणारं राज्य खालीलपैकी कुठलं दिल्ली कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश बिष्णोई समाज गुरु जंबेश्वरांनी सांगितलेल्या किती मार्गदर्शक तत्वांचे पालन करतो एकवीस तीस अकरा एकोणतीस होलंगी विमानतळ कोणत्या राज्यात आहे आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईट इयरबुकला आणि स्पॉटलाईटला तुम्ही जो काही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो